भंडारा जिले के लाखांदूर में एक जंगली सुअर का शिकार करने के चक्कर में एक मादा तेंदुए की कुएं में गिरकर मौत हो गई। मिली जानकारी के मुताबिक ये घटना महाराष्ट्र के भंडारा जिले की बताई जा रही है, जिसमें लाखांदूर वन परिक्षेत्र के दिघोरी उपवन क्षेत्र के मौजा पार्टी परिसर में 2 से 3 दिन पहले एक जंगली सुअर का शिकार के दौरान 2 साल की मादा तेंदुआ कुएं में गिर गई, जिसकी जानकारी 2 दिनों बाद पता चलने पर और परिसर में बदबू फैलने पर इस घटना का पता चला। इस घटना की जानकारी वन विभाग को दी गई, जिसके बाद मादा तेंदुए का पोस्टमार्टम करते हुए उसका अंतिम संस्कार किया गया। मी नदीम खान, मानद वन्यजीव रक्षक, भंडारा जिला। आज सकाळी पारडी गाव जे लाखांदूर वन परिक्षेत्रात आहे, तिथल्या एका शेतात एक बिबट्याचं मृत शरीर एका विहिरीत तरंगताना एका शेतकऱ्याला दिसून आलं। शेतकऱ्यांनी वन अधिकाऱ्यांना फोन केला, त्याच्यानंतर भंडारा मानद वन्यजीव रक्षक मी स्वतः आणि शाहिद खान आम्ही दोघेही भंडाऱ्याचे जे DCF आहेत, उपवन संरक्षक बलावी साहेब, यांच्यासोबत घटनास्थळी जाऊन आलो। घटनास्थळी असं दिसून आलं आहे की आम्हाला वाईल्ड बोर म्हणजे रानडुकराचे तिथे पगमार्क पायाचे खुणा दिसून आल्या, सर्वत्र पोखरून ठेवलेलं होतं काही ठिकाणी रानडुकरांनी, आणि त्या बिबट्याचे सुद्धा पगमार्क तिथं दिसून आले। याच्यावरून तो बिबट कदाचित त्याचा पाठलाग करत एका शेताच्या धुरावरून त्या विहिरीत पडला असावा। विहिरीला कठडे आहे, पण ते कठडे जास्त हाईटचे असूनही धुराच्या हाईटच्या बरोबरीचे असल्यामुळे कदाचित तिथं तो पडून कदाचित 2 ते 3 दिवस तो असावा। त्यांनी खूप प्रयत्न केले वर येण्याचे आणि सगळ्या बाजूला त्याचे पगमार्कचे आणि नखांचे निशाण आहे, पण तो त्याच्यात अयशस्वी ठरला। आणि 2 ते 3 दिवसानंतर आज गावकऱ्यांना ते लक्षात आलं, शेतकऱ्यांना ते लक्षात आलं आणि आज त्याला मग बाहेर काढून त्याचं पोस्टमॉर्टम करून शेवटी अग्नीच्या सुपूर्त करण्यात आलं।